दिवाळीचे फराळाचे पदार्थ चांगले फुलावेत यासाठी आपण अनेकदा जास्तीच तेल वापरतो तेल टाकून कसं द्यायचं शिवाय वापरावं तर आरोग्याची काळजी असल्याने ते खावसही वाटत नाही अशा वेळी या तेलाचं करायचं काय असा प्रश्न पडतो तुम्हालाही असाच प्रश्न पडला आहे ना कुणी म्हणतं हे तेल भाजी आमटीला वापरून टाकावे कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळत कुणी तेल हे न खाता सरळ फेकून देतं तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं तरी काय तळण्याच्या तेलाचा पुन्हा उपयोग करण्याआधी हे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे तर हे कसं करायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या अशा तीन टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे कवितापाठी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तेल स्वच्छ करण्याची पहिली पद्धत यासाठी एका वाटीमध्ये दोन ते तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकून त्याची थोडी घट्ट अशी पेस्ट बनवायची आहे कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट टाकताच तेल फसफसेल आणि कढईतील अन्न पदार्थ कॉर्नफ्लॉवरला चिकटतील हे अशा प्रकारे या कॉर्नफ्लॉवरचा असा गोळा तयार होतो आणि याला या तेलामध्ये जे अन्न कण शिल्लक राहिलेले असतात तर हे सर्व कण या गोळ्याला चिकटले जातात पाहू शकता अशा प्रकारे हे सर्व कण याला चिकटलेले आहेत तर यानंतर तेलातून हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे यानंतर एक अशी जाळी घ्यायची आहे खाली भांड ठेवायचं आहे तेल त्यामध्ये गाळण्यासाठी आणि वरून टिशू पेपर ठेवायचं आहे या जाळणी चाळणीमध्ये आणि हे थंड झालेले तेल या टिश्यू पेपरच्या सह्याने गाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की अजून इतकं स्वच्छ झालेलं नाही अजून थोडेसे कण आहे त्यामध्ये तर पुन्हा एकदा तुम्ही दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडं पाणी घेऊन पेस्ट करून पुन्हा एकदा या तेलातून हे तळून काढायचं आहे म्हणजे एकदम अगदी पूर्ववत असं तेल होतं आपलं अशा प्रकारे हे तेल गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता रिझल्ट अगदी लगेच अगदी काही मिनिटात आपलं हे, हे तेल जे आहे एकदम स्वच्छ होत परंतु या ठिकाणी एक अतिशय महत्वाची टीप म्हणजे हे जे आपण कडलेले तेल पुन्हा वापरत असतो हे तेल पुन्हा तळण्यासाठी कधीही वापरू नये हे भाजी आमटीसाठी चपातीसाठी वापरू शकाल परंतु यामध्ये पुन्हा डबल कधीही पदार्थ तळायचा नाही कारण वापरलेल्या तेलामध्ये ट्रान्सफेट असते जे शरीरासाठी अत्यंत घातक मानले जाते हे खाल्ल्याने शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल कमी होऊन वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते यामुळे उच्च रक्तदाब हृदयरोगाचा धोका कर्करोग त्याचबरोबर गॅसची ग्या, समस्या पोटात जळजळ यकृताच्या समस्यांचा धोका वाढवतात व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी पाहू शकता आपलं तेल एकदम आता हे स्वच्छ असं आहे कारण सर्वांनाच तेल टाकून परवडत नाही मग तुम्ही जर पुन्हा हे यूज करणार असाल तर अशा प्रकारे नक्की हे स्वच्छ करून घ्या अतिशय साधी आणि सोपी अशी ही पद्धत आहे आता यानंतर आपण दुसरी पद्धत पाहूया या ठिकाणी कढीपत्त्याची जी पानं असतात ही स्वच्छ धुवून थोडी सुकवून घ्यायची आहेत आणि ही कडीपत्त्याची पानं या तेलातून तळून काढायची आहेत सुद्धा कडलेल्या जातो आणि तेल पूर्ववत अगदी स्वच्छ होत तर ही सुद्धा एकदम साधी आणि सोपी अशी पद्धत आहे हा कडीपत्ता छान कुरकुरीत झाला की यातून काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे तेल थंड होऊन द्यायचं आहे आणि पुन्हा गाळणीतून टिश्यू पेपरच्या साह्याने गाळून हे पुन्हा एखाद्या भरणीत भरून वापरायचं आहे तर यानंतरची तिसरी आपण पद्धत पाहणार आहोत आपल्या घरामध्ये लिंबू अवेलेबल असतोच तर या लिंबूच्या अशा बारीक फोडी करायच्या आहेत आणि हा लिंबू या कडलेल्या तेलातून तळून काढायचा आहे यामुळे सुद्धा हे कडलेले जे तेल आहे यातील उग्रवास निघून जाऊन हे तेल स्वच्छ होत या तिन्ही पैकी कोणतीही एक ट्रिक वापरून तुम्ही तेल स्वच्छ करून घ्या नंतर असं टिश्यू पेपरच्या साहाय्याने गाळून घेऊन भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे तेल जास्त दिवस न ठेवता लगेच संपवायचं आहे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला या तिन्ही पैकी कोणती ट्रिक जास्त आवडली व्हिडिओ शूटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये